बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा प्रश्न लहानसा जरी असला तरी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे सदस्यांना सभागृहामध्ये येऊन लाईन तुटली आणि खांब पडला हे मंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सांगण्याचे प्रश्न विचारून सांगण्याची वेळ येते। याचा अर्थ असा आहे की खालची यंत्रणा काम करत नाही आहे आणि लाईन ओढणं पोल बसवणं यापर्यंत या सभागृहात चर्चा करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे। नवीन सरकारकडून मला उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती करायची आहे की रिस्पॉन्स टाईम काय असला पाहिजे। जिल्हा पातळीवर लाईन डीपी गेलेला आहे, ऑइल नाही आहे, लाईनमॅन नाही आहे, तार तुटली आहे, खांब पडला आहे, हे नित्याचे विषय सगळ्याच जिल्ह्यात झालेले आहेत। मला उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं की या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आउटसोर्स करण्यासंदर्भामध्ये काही विचार आपण कराल का? कारण हे विषय सभागृहात तरी विचारला येऊ नये अशा अपेक्षा आहे। या सर्व्हिसेस आउटसोर्स तुम्ही करणार आहात का? काही ठिकाणी खासगीकरणाला विरोध आहे, अमुक तमुक बऱ्याच गोष्टी आहेत विद्युत मंडळामध्ये जे आम्हाला जाणीव आहे, परंतु ह्या सर्व्हिसेस ज्या आमदारांपर्यंत जाणं, आमदारांसोबत 100 फोन रोज आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की स्थानिक पातळीवर सामान्य माणसाला त्या विद्युत मंडळाकडून रिस्पॉन्स मिळत नाही म्हणून आमदार आणि आमदारांना दिसपर्यंत म्हणून सभागृह, अशी ती एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मला एवढंच विचारायचं की या बाबतीमध्ये काही आउटसोर्सिंग करून सर्व्हिसेसचा रिस्पॉन्स टाईम जो आहे तो किमान किती असला पाहिजे याबद्दल का आपण निर्णय घेणार का, आमचा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न उपमुख्यमंत्री महोदय असा आहे की आपल्याकडे जिल्हा नियोजन विकास समिती मंडळामध्ये सुद्धा अशा स्वरूपाच्या छोट्या छोट्या कामांकरता तरतूद आहे, पण आपण त्याला स्थगिती देऊन टाकली आहे। सगळे डीपीडीसीचे कामं थांबून दिली आहेत। आता राहिलेच पाच, या आर्थिक वर्षाचे राहिलेच 5-6 महिने। आमचं म्हणणं एवढंच आहे किमान या एसेन्शियल सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये ही स्थगिती उठवून स्थानिक पातळीवरचे जे विषय आहेत लहान लहान ते लोकल लेवलला डिस्पोज झाले पाहिजे, या बाबतीमध्ये आपण काय ठरवणार हा माझा प्रश्न आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन